आपला अंड्याचा पराठा तयार आहे। आता स्वरा ताव मारणार आहे, त्यालाही देजो। चल खाऊन घे पटापट। हाय मित्रांनो, हाय यूट्यूब फॅमिली, सर्वांना नमस्कार माझा आणि थँक यू सो मच की तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ खूप मनाने आणि पाहताय आणि खूप सपोर्ट करत आहात। तर आज एक सांगायचं आहे की रात्रीपासून थोडासा त्रास वाढलेला आहे, तर आज पुन्हा मी हॉस्पिटलला जात आहे। बघा, माझा चेहरा वगैरे उतरलेला दिसतच असेल तुम्हाला आता। आणि त्याच्यातल्या त्याच्यात सकाळीच आज म्हणजे विशेष म्हणजे सासूबाईचा कॉल आला आणि त्यांना रात्री असं स्वप्न दिसलं की मला मुलगा झाला म्हणून। तर काय माहिती त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे की काय। आणि जास्तीत जास्त लोक हे सांगत आहेत की तुम्हाला मुलगाच होणार आहे, पण जाऊ द्या, मला काही झालं तरी चालते। आणि तुमचा पण जसा प्रश्न आहे सर्वांचा की ताई तुला मुलगा हवा की मुलगी हवी, तर माझं असं काहीच म्हणजे मी अजून ठरवलेलं नाही आहे की मला मुलगाच होणार किंवा मला मुलगीच होणार, कारण मी अपेक्षा ठेवत नाही। कसं आहे, अपेक्षा भंग झाल्यावर खूप त्रास होतो माणसाला, त्याच्यामुळे अपेक्षा कोणाकडूनच ठेवायची नाही। जे देणार आहे ते देव आपल्या चांगल्यासाठी देणार आहे। मुलगाही झाला तरी एक्सेप्ट करावंच लागणार आहे, आपण त्याला घराच्या बाहेर निकाळून देणार आहोत। आणि मुलगी जरी झाली तिला पण आपण घरातच ठेवणार आहोत। फक्त ते अपेक्षा असं म्हणतात की जसं एक मुलगी असली तर दुसरा मुलगा झाला तर आपली फॅमिली कम्प्लीट होऊन जाते, बस एवढंच, बाकी काहीच नाही। तर मला कसं का रात्रीपासून थोडासा अजून त्रास होत आहे, तर डॉक्टर मला बोलले होते जर तुम्हाला त्रास वाढला तर आपण त्यावर काहीतरी उपाय काढू। तर आज मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये जात आहे, तर तुम्हाला सांगणारच मी तिकडून आल्यावर काय सांगितलं डॉक्टरने काय नाही। आणि आता मी नाश्ता करत आहे, कारण जस्ट आता तो झोपेतून उठलेली आहे, मी चहा वगैरे घेतलेला आहे। आणि आता आज जरा वेगळा नाश्ता आहे आणि तो म्हणजे बघा, समजलं असेल तुम्हाला, अंड्यांचा पराठा किंवा आमलेट त्याला म्हणतात। तर मी खात नाही, तुमचा गैरसमज आधी दूर करून देते की मी हे खात नाही। ही आमची चवनेल बाईला जास्त शौक आहे अंड्यांचा पराठा वगैरे खायचा, तर मी तिला देत असते करून, खूप दिवसानंतर आज करत आहे। तर तिला जास्त तिखट आवडत नाही, तर त्याच्यामुळे मी दोन अंडी फोडून घेतलेली आहे याच्यात आणि तवा ठेवून दिलेला आहे। याच्यामध्ये थोडं चवीनुसार मी तिखट टाकते, तिला काहीच आवडत नाही याच्यात, टोमॅटो नाही, कांदा नाही, एकदम असा तिला साधा पराठा करून द्यावा लागते। आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद टाकून घेतलं। आणि असं मी आता पहिले फेटून घेते आणि तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करते। तर काय माहिती तुम्हाला काय वाटते सर्वांनी कमेंट्समध्ये मला सांगा की सासूबाईंचं स्वप्न पूर्ण होणार आहे का, तुम्हाला असं वाटते काय। आणि आता गणेशजी पण काल जशी मी थोडीशी फिरायला गेली ना, तर गणेशजी म्हणतात तू फिरायला जायला नको होतं, कशाला गेली असं तसं। पण कसं आहे, वहिनीचं पण म्हणणं आपण तोडू नाही शकत ना। कसं आहे, वहिनी खूप नांदा लावत होत्या आणि वहिनीची रूमही तिकडे दूर आहे। आणि अजून एक विशेष म्हणजे तुम्ही सर्वजण कमेंट्समध्ये विचारता की तुमची वहिनी का वेगळी राहते, तोच तो एक एक प्रश्न करू नका यार। मी सांगितलेलं आहे की माझ्या भावाचं जे आहे कॅन्टीन ती आकोटच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे त्याची कॅन्टीन तिथं आहे आणि तिथंच त्याने फ्लॅट केलेला आहे, कारण कॅन्टीन दोघं मिळून चालवावं लागते। त्याच्यामुळे कसं, कॅन्टीनला एकजण मदत हवी तर ती सुद्धा तिथंच राहते, बस एवढाच प्रॉब्लेम आहे। आणि आता मला डिलिव्हरी वगैरेला माझ्या आईच्या घरी जावं लागणार आहे, मग कसं, एवढ्या रूम्स अव्हेलेबल नाही की एका रूममध्ये ते राहतील, एका रूममध्ये मी राहीन, आईच्या इथं रूम एकच आहे आणि समोर हॉल आहे, त्याच्यामुळे माझी डिलिव्हरी आहे आता। तर म्हणून त्या दोघांनी डिसिजन घेतलेला आहे, माझ्या दादा आणि वहिनीनी, की बाबा तू यांची डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही एकत्र राहू म्हणजे दिवाळीनंतर। तर तोच तो प्रश्न विचारू नका, व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली पूर्ण पाहिले ना, कोणताच प्रश्न राहत नाही। आणि अजून कोणते जे तुमचे प्रश्न असतील की तुम्हाला असं वाटते की बाबा या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असं तसं, अजून एक काल प्रश्न होता कमेंट्समध्ये की बाबा तुमच्या दादा वहिनीचं लग्न आत्ताच झालं, मग ही टिया एवढी मुलगी कशी काय। तर तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे की माझ्या दादाचं पुनर्विवाह केलेला आहे माझ्यासारखा, त्याच्यामुळे तिला ती मुलगी 6 वर्षाची आम्ही दत्तक घेतलेली आहे, आम्ही तिला स्वतःचं नाव देणार आहोत आणि तिचं कन्यादान लग्न वगैरे सर्व आम्ही करणार आहोत। कसं आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर पाहिले ना, तुम्हाला सर्व जी माझी स्टोरी आहे ती लक्षात येते।
आणि पुन्हा एकदा एक सांगायचं आहे की काही जण म्हणताय की तुमची पुनर्विवाहाची स्टोरी पुन्हा टाका, तर कसं आहे आधीच मी स्टोरी टाकलेली आहे त्याच्यामुळे मला तर वाटत नाही त्याला जास्त म्हणजे रिस्पॉन्स भेटणार आहे, पण ज्यांना कोणाला पुन्हा माझी स्टोरी ऐकायची असेल सपोज पुनर्विवाहाची, तर तुम्ही मला सांगा यावेळेस गणेशजी आणि मी आम्ही दोघं मिळून ती स्टोरी कव्हर करणार आहोत, तर तुम्ही मला तसं सांगा मी नक्की ते तुमचं जे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार, तर हे आपलं हेटून तयार झालेलं आहे, तवा गरम आहे, तेल टाकलेलं आहे आणि मी याच्यावर आता हे सोडून देणार आहे. आपण खाओ कि ना खाओ पण मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्याच पाहिजे. अजून आज घरची साफसफाई पण राहिलेली आहे, तुम्ही म्हणाल तर आज ओटा खूप भांडी होत आहे, तर आमच्या इथं सर्वजण नॉनव्हेज आहेत, म्हणजे कोणीच म्हणजे चिकन मटन मच्छी असं कोणीच काही खात नाही, फक्त अंडेचा पराठा स्वरा खाते, बाकी तिचे पप्पा सुद्धा खात नाही आणि मी फक्त डिलिव्हरी झाल्यानंतर खाते, तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टर सुद्धा सांगतात खा म्हणून, तर तेव्हाच खाते. आणि आज मी झोपेतून उठली नाही तर मला जस्ट फोन पहिला सासूबाईचा होता की बाबा मुलगा झाला पेढी द्या म्हणून, तर देवांनी मला तरी वाटते की त्यांच्या सर्वांची इच्छा पूर्ण करो, म्हणजे गणेशजीला जर मुलगा पाहिजे असेल तर त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे, माझ्या सासूची सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे देवा, मी मला हेच मागते कारण त्यांनी आमच्यासाठी पुष्कळ केलेलं आहे, तर मला तरी वाटते देव त्यांची इच्छा पूर्ण करणारच आहे. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जशी आतुरता झालेली आहे बाळाची तशी मला सुद्धा झालेली आहे, आता बघूया कोणाची इच्छा लवकर पूर्ण होते, म्हणजे कालपासून असा त्रास वाढलेला आहे मला कमरेचा आणि असं म्हणजे वेगळंच होत आहे आणि कमरेचा त्रास वाढलेला आहे, पाय गळूगळू येत आहे, तर त्याच्यामुळे आमची मांजर आता 10-10 वेळा येऊन पाहत आहे पराठा झाला का पराठा झाला आहे का. आपला पराठा रेडी झालेला आहे आणि सर्वांनी व्हिडिओ बघा, आणि जर आजचा व्हिडिओ लेट येणार कारण मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथून आल्यानंतर दुपारचा व्लॉग तयार करणार आहे, होऊ शकते की लाईव्हला सुद्धा मी आज उशिरा येऊ शकते, तर बघूया जसं ॲडजस्ट होणार तसं मी नक्की करणार आहे. पराठा आपला अंड्यांचा पराठा तयार आहे ऑमलेट, चला स्वराला देऊया, स्वराच्या सोबत तिचा फ्रेंड पण आहे.